नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आज सायंकाळी 5:30 मतदानाची मुदत संपलेली आहे। ग्रामीण भागात आज मंगळवारी दिवसभर मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा जागर करण्यात आला। मतदार राजाने उमेदवारांना भरभरून मतदान केले आहे, मात्र बाजी कोण मारतं हे उद्याच्या मतमोजणीतूनच स्पष्ट होणार आहे। नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, खासदार डॉक्टर हिना गावित व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित दिलीपराव मोरे यांनी दावे प्रतिदावे केले आहेत, पाहूयात काय म्हणतात ते। अंतर होणार नाही, पण समन्वय राहिला नव्हता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये, आणि थोडस कोण पहिले पाऊल टाकायचं खरं म्हणजे हे पालकमंत्र्याची जबाबदारी होती, परंतु पालकमंत्र्यांनी सुद्धा उशीर केला। पण काही जागांवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकमेकाला पाठिंबा दिलाय, काही जागावरती एकमेकाचे उमेदवारांनी माघारी घेऊन जो निवडून येणारा असेल त्याला मदत केलेली आहे, आणि असं एकंदरीत चित्र महाविकास आघाडीच्या बाजूनेच आहे। महाविकास आघाडीचीच सत्ता राहील राहील राहील। मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे, मागच्या वेळेस 11 पैकी 7 जागा आम्ही जिंकलो होतो, या वेळेस निश्चितच 7 पुढे आम्ही जाऊ हा विश्वास या ठिकाणी मला आहे। कारण आज ही निवडणुकांची जी वेळ आली आहे ही फक्त महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज ही वेळ आलेली आहे। जर त्यांनी वेळेवर ओबीसी आरक्षणावर एक ठोस पाऊल उचललं असतं तर आज निवडणुकीची वेळच आली नसती आणि ओबीसींवर आज या ठिकाणी अन्याय झाला नसता। मी या ठिकाणी विश्वासानं सांगू इच्छिते की आज नंदुरबारच्या या 11 जागांपैकी कदाचित 11 सुद्धा आम्ही जिंकू शकतो, इतका आत्मविश्वास या ठिकाणी मला आहे। मतदान झालेलं आहे आणि निश्चितच ह्या मतदानाच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या पोटनिवडणुकीत झाला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे जनशक्ती आहे आणि ह्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 5 गट लढवीत आहे, त्यापैकी 3 गटांवर विजय मिळण्याचा आम्हाला आशावाद वाटतो आणि गणांमध्ये देखील निम्म्याच्या वर यश त्या ठिकाणी मिळेल असा आशावाद त्या ठिकाणी मला वाटतो आहे। आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले पाय रोवेल।